ललित रुंगटा ग्रुप घेऊन आले आहेत रुंगटा लाइफस्टाइल विला। 3 BHK फ्लॅटच्या किमतीत प्रीमियम विला, सोबतच 25 पेक्षा अधिक प्रायव्हेट कॅम्पस अमेनिटीज। 15, 16 आणि 17 ऑक्टोबर पासून बुकिंग सुरू। संपर्क क्रमांक 777-000-222। देशात आणि राज्यात कोरोनाचा प्रादुर्भावामुळे जवळपास 1.5 वर्षाहून अधिक काळ धार्मिक स्थळे बंद होती। कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने सर्वांचीच धार्मिक स्थळे उघडण्याची मागणी होती। त्यानुसार कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्याने महाविकास आघाडी सरकारच्या वतीने घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज्यातील मंदिरे उघडण्याचा निर्णय घेण्यात आला। सर्व धार्मिक स्थळे आपण उघडली आहे, मात्र कोरोना अद्यापही कायम असून त्याचा पुन्हा प्रादुर्भाव वाढणार नाही याची दक्षता घेण्याची आता आवश्यकता आहे। नागरिकांनी कुठेही अधिक गर्दी न करता कोरोनाच्या नियमांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे। खरं म्हणजे जे गेली 2 वर्ष या कोरोनानं शाळा बंद, कारखाने बंद, दुकानं बंद, गाड्या बंद, मंदिरं बंद आणि मोबाईल मागे कित्येक लोक या कोरोनामध्ये मृत्युमुखी पडले, परंतु सुदैवानं आता डबल लससुद्धा आपण मोठ्या प्रमाणावर दिलेली आहे आणि त्यामुळं लसीकरण जोरात सुरू असले, त्यामुळे कोरोना आहे पण कंट्रोलमध्ये आहे नाही महाराष्ट्रामध्ये। आणि लोकांची फार मोठी मागणी होती, नागरिकांची सगळ्यांचीच मागणी होती की सहज सुरू करा पूर्वीप्रमाणे, त्याप्रमाणे आपण उद्योग मंदिरं जी आहेत ती सुरू केली, कारखाने वगैरे त्याच्यानंतर ज्ञानमंदिर शाळा मुक्तिमंदिर आपण सुरू करतो आहोत। पालकमंत्री छगन भुजबळ यांनी काल सकाळी सप्तशृंगी गड येथे सप्तशृंगी देवीचे दर्शन घेतले आणि त्यानंतर सायंकाळी 5 वाजता नाशिकचे ग्रामदैवत असलेल्या कालिका मंदिर येथे महाआरती केली। तसेच त्यानंतर शिंगाणा तलाव येथे गुरुद्वारा व जुने नाशिक परिसरातील बडी दर्गा तसेच उपनगर येथे सेंट झेवियर्स चर्चला भेट देत प्रार्थना केली। या धार्मिक स्थळांना भेट देत चादर देखील त्यांच्या वतीने चढवण्यात आली। नाईन न्यूज साठी प्रतिनिधी इसाक कुरेशी, नाशिक।